उमरगा येथील 13 वर्षीय पृथ्वी बाळासाहेब वरवटे या चिमुकल्याचा मेंदू मृत झाल्यानंतर म्हणजे ब्रेन डेड झाल्यानंतर CNS हॉस्पिटलच्या वतीने अवयवदानातून 4 जणांना जीवनदान व 2 जणांना नेत्रदान मिळाले. याद्वारे पुणे व हैदराबाद येथील गरजू रुग्णांना 2 फुप्फुसे 2 किडनी यकृत व 2 नेत्रांचे दान करून त्यांच्यावर या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात आले. उमरगा येथील पृथ्वी बरवटे हा 13 वर्षीय मुलगा काही दिवसांपूर्वी CNS मेंदूत रक्तस्राव झाल्याने दाखल झाला. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर देखील त्याचा मेंदू मृत उपचारास प्रतिसाद मिळाला नाही. त्याच डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वरवटे कुटुंबियास याची कल्पना देऊन आपण पृथ्वीचे अवयव दान करून इतरांचे प्राण वाचवण्यास मदत करावी असे आवाहन केले. त्यास पृथ्वीच्या कुटुंबियांनी प्रतिसाद देत संमती दिली. त्यानंतर तातडीने ग्रीन कॉरिडॉर ऑपरेशन हाती घेण्यात आले. पुणे व हैदराबाद येथील गरजू रुग्णांच्या शरीरात हे अवयव प्रत्यारोपित करण्याचे नियोजन झाले. त्यानंतर विशेष रुग्णवाहिकेद्वारे अवयव दोन्ही शहरात पोहोचवण्यात आले. तेथे तत्काळ या अवयवांची प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. ग्रीन कॉरिडॉरमध्ये हृदयाचे दान देखील केले जाणार होते. त्यासाठी गरजू रुग्ण प्रतीक्षेत होता. मात्र हृदय तत्काळ कमी कालावधीत पोहोचवावे लागते. मात्र सोलापुरात विमानसेवा नसेल तर हृदयदान स्वीकारून त्याचे प्रत्यारोपण तत्काळ करणे शक्य नाही असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्याने हे हृदयदान होऊ शकले नाही. CNS मधून या वर्षाचे हा ग्रीन कॉरिडॉर किडनी दानातून 2 जणांचे वाचले प्राण, यकृत दानातून 1 जणाचे प्राण वाचलं, तर फुप्फुस दानातून 1 जणाला जीवनदान, तर नेत्रदानातून 2 जणांना दृष्टी असे 9 जणांना जीवन. अवयवदानानंतर पृथ्वी बरवटे याच्यावर उमरगा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पृथ्वीच्या पश्चात आई, वडील व 1 मोठा भाऊ असा परिवार आहे. मागील 8 महिन्यात ग्रीन कॉरिडॉरची 3रा ड्राईव्ह आहे. त्यात पृथ्वी बरवटे सोलापुरातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता ठरलाय. अवयवदानाच्या संदर्भात जनजागृती अधिक झाली तर अनेकांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे अशी माहिती सोलापूर CNS हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर प्रसन्न कासेगावकर यांनी दिली.